रश्मी आयुष्यात प्रतिबिंब यातील आरशातील प्रतिमा जल प्रतिबिंब याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. तर नमस्कार बालमित्रांनो, आपण सर्वजण हुशार आहातच, त्यामुळेच तुमची इथे निवड झालेली आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो सुरुवातीला. तुम्हाला सगळ्यांनी महाभारत पाहिलं असेल टीव्हीला, किंवा माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. तर महाभारतात 5 पांडव होते आणि ते अज्ञातवासात होते. अज्ञातवासानंतर ते ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस द्रौपदीच नाही का लग्न करायचं ठरलं होतं. त्यावेळेस मग त्यांनी असं ठरलं होतं की वरती एक मासा फिरत असेल छताला आणि खाली पाण्यात पाहून त्या माशाचा डोळा उडवायचा होता. बरेचसे राजे महाराजे आले पण कोणालाही जमलं नाही. मग तिथं अर्जुन गेला, अर्जुनाने खाली पाण्यात पाहिलं, तो खाली पाण्यात मासा फिरत होता, म्हणजे दिसत होते त्याचे पाण्यातलं प्रतिबिंब, आणि वरती आकाशात म्हणजे त्या छतावरती तो मासा फिरत होता आणि फिरणाऱ्या माशाचा डोळा उडवायचा होता. आणि मग तो डोळा उडवण्यासाठी अर्जुनाने वरती धनुष्यबाण धरला आणि मानवरच्या बाजूला धरला आणि खाली पाण्यात पाहिलं आणि पाण्यात पाहून त्या माशाचा डोळा उडवला आणि मग द्रौपदीचं आणि अर्जुनाचं लग्न झालं. मग यात काय पाण्यातील प्रतिबिंब? तर ह्या पाण्यातील प्रतिबिंब तेव्हापासून आपल्याला माहिती आहे, किंवा जेव्हा प्राणी पक्षी पाणी प्यायला जातात तिथं सुद्धा कधी कधी स्वतःच्या प्रतिबिंबाला पाहून घाबरतात. कधी कधी जर काचेच्या खिडक्या असतील तिथं तुम्ही पाहिलं असेल की पक्षी येतात आणि बसतात आणि त्या काचेला चोचा मारतात, म्हणजे त्यांना तोच पक्षी तिथं दिसतो. कधी कधी गाडीच्या आरशावर चिमणी बसलेली असते, ती सुद्धा अशाच प्रकारे त्या आरशावर चोचा मारताना दिसते आपल्याला. का तर तिला वाटतं की दुसरी चिमणी आतमध्ये आहे आणि म्हणून ती तिला चोचा मारते. तिथे आरशात तिचं काय असते? प्रतिमा असते. दुसरी चिमणी असल्यामुळं त्याला ती सारखीच दिसते, म्हणून ती चोचा मारत असते त्याला. तर बघूयात आपण आज आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब. मी स्क्रीन शेअर करतो. सुरुवातीला पाहूयात आपण जल प्रतिबिंब. या जल प्रतिबिंबामध्ये समोर आपल्याला एक पोपट दिसतोय, तो पाणी प्यायला उतरलेला आहे खाली. पाणी पिताना त्याची चोच पाण्यात खाली दिसते आणि शेपटीवर गेलेली दिसते. तिथं पण शेपटी पहा, त्याची खाली पाण्याच्या प्रतिबिंबात खाली गेलेली दिसते आणि चोच एकदम त्याच्या चोचीच्या जवळ आलेली, कारण की ती त्याने पाण्यात बुडवलेली आहे. म्हणजेच ह्या पोपटाचं प्रतिबिंब पाण्यात दिसतंय आपल्याला, पण ते उलट दिसतंय नाही का. वरची बाजू खाली आलेली आहे आणि खालची बाजू म्हणजे त्याचे पाय जे आहेत ते वरती आलेले आहेत पाण्यात. इथं पहा आपल्याला दिसतंय या ठिकाणी त्याचे पाय पाण्यात एकदम जवळ दिसतंय, चोच जवळ दिसते या ठिकाणी, परंतु शेपटी इथं उंच आहे, ती इथं खाली गेलेली आहे. तर बरोबर आपण पुढचं चित्र पाहूया. असंच इथं पण एक पक्षी आलेला आहे, तो नेमका पाण्याच्या कडेला वरती बसलेला आहे, पण त्याची शेपटी काय झालेली पाण्यात बुडालेली आहे आणि त्याची पाय इथं चोच जी दिसते ती या ठिकाणी खाली दिसते आणि इथं चोच काय आहे त्याची वरती आहे. अशा पद्धतीनं त्याचं उलट झालेलं आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणत, खाली डोकं वर पाय झालेले आहेत त्याचे. त्यानंतर इथं पण एक पक्षी आहे, तो पाण्यात दिसतोय आणि त्याचा पण इथं पाय पाय इथं पाण्याच सुरू झालेलं आहे, पाय वरती आलेले आहेत आणि डोकं काय झालेलं आहे इथं वरती आणि इकडं खाली गेलेले आहे पाण्यातल्या प्रतिबिंबात. त्याच्यामुळे आपल्याला ते उलट दिसतंय. म्हणजे जल प्रतिबिंबात काय होतंय, वरची बाजू खाली जाते, खालची बाजू वर येते, म्हणजेच खाली डोकं वर पाय ही गंमत पाण्यातील प्रतिबिंबात असते. एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवली
की आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब हा घटक पूर्ण समजतो. तर यामध्ये परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नात तीन प्रकारचे प्रश्न असतात, ते असतात अक्षर, अंक आणि आकृत्या. मग यावरती काय अक्षर असतात, त्या अक्षर कोणती कोणती असतात, त्यात मराठी असतात आणि इंग्रजीही असतात. तर आपण पाहूयात. आज जर आपण एबीसीडी पाहिली तर पाण्यातील प्रतिबिंबात सगळं उलट दिसतंय, परंतु सी आणि डी आपल्याला जसाचा तसा दिसतो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, पहिल्या सात अक्षरातल्या सी आणि डी जसाच्या तसा दिसतो पाण्यात, पण बाकीचे सगळे अक्षर उलटे, म्हणजे तिन्ही अक्षर आहेत सी डी ई, हे तिन्ही अक्षर आपल्याला सारखे दिसतात आणि बाकीचे अक्षर उलटे दिसत आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहूया, यामध्ये सुद्धा असंच आहे, एच आय के हे अक्षर आपल्याला पाण्यात जसेचे तसे दिसतात, अजिबात बदल नाही होत त्यात, की पाण्यातील प्रतिबिंब एकदम सेम असतं, बाकीच्यांचं उलट दिसतंय. इथे यल पाहूयात आपण, यल मध्ये काय दिसतंय, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल हा यल, यलचा जो खालचा बेस आहे आडवी रेघ आहे ती पाण्यातील प्रतिबिंबात वरच्या बाजूला आली, उभी रेघ खाली गेलेली आहे. यावरून ती गोष्ट आपल्याला लक्षात येते की जल प्रतिबिंबात आकृती उलटी होती. ओ हे अक्षर पण तसंच आहे की जे आपल्याला पाण्यातील प्रतिबिंबात सारखं दिसत असत. त्यानंतर एक्स हे अक्षर सुद्धा तसंच आहे की जे आपल्याला पाण्यातील प्रतिबिंबात जसंच्या तसंच दिसते. आता आपण एक प्रश्न पाहूयात त्यावर आधारित. ही आहे प्रश्नाकृती आपली, त्या प्रश्नाकृतीत एक त्रिकोण काढलाय, त्या त्रिकोणात आर आय आणि बी हे तीन अक्षर लिहिलेले आहेत. या तीन अक्षराखाली जे आडवी रेघ आणि त्या आडव्या रेघेला तिरप्या रेघा काढलेल्या आहेत, खालच्या बाजूला आहे, म्हणजे हे पाण्यातील प्रतिबिंब आहे. मग आपण पाहूया त्याला चार पर्याय दिलेले आहेत, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. या चारही पर्यायात खाली डोकं वर पाय, म्हणजे आपल्याला जे त्रिकोणाचं हे वरचं टोक दिसतंय या ठिकाणी, हे टोक खाली आलेलं असलं पाहिजे. हे टोक खाली कुठं आलेलं आहे, पहिल्या पर्यायात नाहीये, तिसऱ्या पर्यायात नाहीये, मग दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायातच आहे. मग दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायात आहे म्हटल्यानंतर आपल्याला यातला आणखी दुसरा नियम आहे तो पाहूयात आपण उत्तरातल्या. पहिला नियम आहे वरची बाजू खाली, खालची बाजू वर, म्हणजे खाली डोकं वर पाय. मग खाली डोकं वर पाय कुठे झालेलं आहे, दोन आणि चार नंबरच्या पर्यायाला झालेला आहे. मग दुसरा नियम काय सांगतो, डावी बाजू डावीकडेच असते आणि उजवी बाजू उजवीकडेच असते. मग आपण जर पाहिलं तर डाव्या बाजूला आपल्याला आर दिसतोय, मग डाव्या बाजूला आर यामध्ये पण आहे, यामध्ये पण डाव्या बाजूला आर आहे. मग उजवी बाजू उजवीकडे, उजव्या बाजूला बी आहे, या आकृतीत उजव्या बाजूला बी नाहीये, तो मध्ये आलेला आहे, म्हणजे ही आकृती चुकलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर येते. पहा, आर डाव्या बाजूला आहे, बी उजव्या बाजूला आहे आणि मध्ये आय बरोबर आलेला आहे आणि त्रिकोणाचं वरचं टोक खाली गेलेलं आहे. इथं पण त्रिकोणाचं वरचं टोक खाली आलेलं आहे, म्हणून हा पर्याय आपला दोन नंबरचा पर्याय हे उत्तर बरोबर आहे. आपण दोन नंबरचा पर्याय गोल करायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे जल प्रतिबिंबामध्ये अक्षर, परंतु ते मराठीतले अक्षर, म्हणजे जसं आपण आता इंग्रजीतलं पाहिलं तसं मराठीत पण काही अक्षर आहेत की जे आपल्याला जल प्रतिबिंबामध्ये मराठीत पण आकडे येत असतात किंवा मराठीत पण प्रश्न येत असतो, तर त्यात अ आ ई ऊ हे अक्षर काही घेतलेलं नाही, ते आपल्याला लक्षात येतील. क ख ग घ च, मग च आणि ज आपल्याला बऱ्याच वेळा गडबड करत असतो. पहा तुम्ही इथं ज पाहिला, आपण मागे जाऊयात, परत च पाय, इथं कडेला इथं च आहे, च आणि हा ज पाण्यातील प्रतिबिंबात आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्यूज करत असतो, त्यामुळे आपण तेवढी काळजी घ्यायची जचं तोंड कुणीकडे येतं पाण्यात गेल्यावर आणि चच तोंड कुणीकडे येत आहे. त्यानंतर पुढचे अक्षर आहेत, यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब आणि जल प्रतिबिंबामध्ये ह्या जसं इंग्रजीत काही अक्षर सारखी सारखी असतात किंवा ते पाण्यात
सारखे दिसतात असं या मराठीच्या अक्षरात होत नाही. म्हणजे काही अक्षर असं नाही की ते पाण्यातलं प्रतिबिंब त्याच्यासारखंच दिसतं, कारण की याला काय असतं, डोक्यावरती रेघ असते आणि ती रेघ प्रत्येक अक्षरात खाली गेलेली असते, त्यामुळे असं होत नाही. आता आपण मराठीतले काही अक्षरं पाहिले, त्यातले आपण प्रश्न पाहूया. प्रश्नाकृती आहे, एक चौरस आकृती काढलेली आहे आणि त्यात काळज हा शब्द लिहिलेला आहे. आपल्याला फसवासाठी लिहिलेला आहे. आपण शक्यतो असे काही शब्द पाहिले की पटकन काजळ वाचतो, परंतु परीक्षेत आपल्याला प्रश्न फसवण्यासाठी असा वेगळा दिलेला असो काळज, मग त्या खाली ते पाण्यातील प्रतिबिंब आहे म्हणून त्याची ती खूण आहे. त्यानंतर उत्तर आकृती आहेत, त्यातली पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती, चौथी आकृती. मग आता त्यातला आपला पहिला नियम आहे, वरची बाजू खाली, खालची बाजू वर, म्हणजे खाली डोकं वर पाय. मग आपल्याला जी शिरोरेखा आहे काजळची ही, तर ही शिरोरेखा खाली आलेली 1 नंबरच्या पर्यायात दिसते आणि 3 नंबरच्या पर्यायात दिसते. 2 आणि 4 नंबरच्या पर्यायात ती रेघ वरती गेलेली आहे अशी, त्यामुळे हे 2 पर्याय आपण बाजूलाच काढून टाकूयात. मग आता राहता राहिले पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. यामध्ये जर आपण पाहिलं तर वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर हा नियम आपण आताच पाहिला. दुसरा नियम लावूयात आपण त्याला, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे, म्हणजे डावं डावीकडेच असते. आता पहिलं अक्षर का आहे, मग या 2 पर्यायामध्ये पहिलं अक्षर म्हणजे डावीकडचं अक्षर का आहे, इथं पण का आहे. दुसऱ्या ज्यातला दुसरा नियम आहे, उजवी बाजू उजवीकडे, उजव्या बाजूला ज आहे, इथं उजव्या बाजूला ज आहे, परंतु इथं उजव्या बाजूला ळ दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आपण आतापर्यंत इंग्रजीचे अक्षर पाहिले, मराठीचे अक्षर पाहिले, त्यानंतर त्यातलाच दुसरा प्रश्न आहे, प्रश्नाकृती आहे, अर्धगोलात मस्त शब्द लिहिलेला आहे आणि त्याला पाण्यातील प्रतिबिंब विचारलेला आहे. परीक्षेला येताना कधी कधी वरती टायटल येतं फक्त सोडवा आणि असा आकृती देतात आणि त्या खाली खालच्या बाजूनी आपल्या चित्रात दिसतात अशा रेघा दाखवतात. त्यानंतर आपल्याला समजत नाही मग पाण्यातील प्रतिबिंब आहे का आरशातील प्रतिबिंब आहे. मग जर ज्यावेळेस पाण्यात पाहायचं असतं त्यावेळेस ते खालच्या बाजूला असते ते रेघा, मग आपल्याला पाण्यातलं प्रतिबिंब आपण पाहतोय. म्हणजे हा प्रश्न पाण्यातील प्रतिबिंबाचा आहे. उत्तर आकृत्या पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. यातला पहिला नियम आहे आपला, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. मग यामध्ये सगळ्याच गोल हे खाली आलेले आहेत, म्हणजे सगळे पर्याय आपल्याला तपासून पाहावे लागतील, कारण की सगळ्याच्या ज्या शिरोरेखा आहेत त्या सगळ्या खालच्या बाजूला झालेल्या आहेत. मग आपल्याला दुसरा पर्याय नियम वापरावा लागेल, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. मग डाव्या बाजूला म आहे, मग पहिल्या आकृतीत डाव्या बाजूला म आहे, दुसऱ्या आकृतीत डाव्या बाजूला म आहे, तिसऱ्या आकृतीत डाव्या बाजूला त आणि चौथ्या आकृतीत डाव्या बाजूला त आहे, म्हणजे दुसऱ्या नियमात हे 2 आकृत्या बाजूला पडल्यात. मग आता पहिला आणि दुसरा पर्याय, मग पहिला आणि दुसरा पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर इथं म आहे डाव्या बाजूला, इथं पण म आहे, इथं त आहे उजव्या बाजूला, इथं इथं आहे आणि इथं इथं आहे. मग आपल्याला आता अक्षर व्यवस्थित पाहावे लागतील. अक्षर व्यवस्थित पाहायचे म्हणजे काय, स अर्धा आणि त्याला त जोडलेला आहे, मग इथं मध्ये तर र आलाय, म्हणजे पहिला पर्याय पण गेला, तिसरा गेलाय, चौथा गेला, राहता राहिला दुसरा पर्याय, त्याची खात्री करून घ्यायची. म हा अर्धा स आणि हा त, म्हणून पर्याय क्रमांक 2 ही आकृती अगदी बरोबर आहे. आता पुढचे आहे जलप्रतिबिंबामध्ये आपल्याला विचारले जाणारे अंक. आता अंक पाहूयात आपण यामध्ये, बघा 0 आणि 3 हे अंक बऱ्याच वेळा पाण्यातील प्रतिबिंब आणि आकृती हे सारखे दिसत असतात, यात आपण बऱ्याच वेळा फसत असतो.
तर खात्रीपूर्वक ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपण कधीही फसणार नाही. त्यानंतर 8 हा अंक सुद्धा जसाच्या तसा दिसतो. 6 आणि 9 मध्ये बऱ्याच वेळा आपली फसगत होती, ती आपण काळजी घ्यायची, हे अंक नीट पाहून घ्यायचे, म्हणजे आपलं हा प्रश्न चुकणार नाही. तसेच मराठीत पण अंक असतात, मराठीतले अंक पाहून घेऊयात आपण. यामध्ये 3 ला कधी कधी जी खालची तिरपी रेघ आहे इथं दिसते, ही नसेल तर 3 अंक हा पाण्यातील प्रतिबिंब आणि मूळ आकृती हे दोन्ही सारखेच असतात. 0 दोन्ही मध्ये सारखाच असतो, त्याचं जल प्रतिबिंब आकृतीत सारखंच दिसतं. 6 ला जर ही तिरपी रेघ नसेल तर 6 ही आपल्याला जल प्रतिबिंबामध्ये सारखाच दिसतो. असेल तर हा फरक आपल्या लक्षात येतो. त्यावर आधारित आपण प्रश्न पाहूयात. गोल काढलाय आणि गोलात 239 239 हा नंबर दिलेला आहे आणि त्याचं जल प्रतिबिंब ओळखण्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे. आपण पाहूयात. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. मग यामध्ये आपल्याला गोल आहे आणि पहिला नियम आपला काय सांगतोय, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. मग यामध्ये वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर म्हटल्यानंतर सगळे गोल आहेत, गोल असल्यामुळे जल प्रतिबिंब सगळ्या गोलांचं सारखंच आहे. मग आता त्यातला दुसरा नियम आणि वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर हा नियम आपण अंकांनाही लावूयात. मग डावी बाजू डावीकडेच असली पाहिजे. मग डाव्या बाजूला 2 कोणत्या कोणत्या मध्ये आहे, डावीकडे हा 2 आहे आणि उजवीकडे 9 आहे. डावीकडे 2 इथे आहे, इथे डावीकडे 2 नाही, म्हणून 2 नंबरचा पर्याय आपला सोडून द्यायचा. आपण त्याला 3 नंबरच्या पर्यायात 2 डावीकडे आहे म्हणून या पर्यायाचा आपण विचार करू. आणि ह्या पर्यायामध्ये 4 नंबरच्या पर्यायात डाव्या बाजूला 2 नाहीये म्हणून आपण 4 आणि 2 चा विचार सोडून देऊयात. मग 1 आणि 3 या 2 पर्यायाचा विचार करायचा आहे. 1 आणि 3 या पर्यायाचा विचार करताना 2 चं तोंड हे डावीकडेच पाहिजे होतं, म्हणजे जी 2 ची उघडी बाजू दिसते ही बाजू डावीकडेच पाहिजे होती, तसं काही नाहीये, त्यामुळे हा पर्याय पण चुकीचा वाटतोय. मग बरोबर पर्याय उरलाय 3 नंबरचा. मग यामध्ये 2 डाव्या बाजूला आहे, 3 जसाच्या तसा आहे आणि 9 दिसतोय तो उलटा झालेला आहे, म्हणून 3 नंबरचा पर्याय काय आपला यातला बरोबर आहे. आपण पुढे जाऊयात. आपण इंग्रजीत एक प्रश्न पाहिला, पुढचा प्रश्न मराठीत आहे. त्यातला 345 आणि 345 च पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला पाहायचे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत 1 2 3 4. या 4 पर्यायामध्ये आपण पहिला नियम पाहायचा आहे. जी मोठी आकृती आहे समोरची, त्यातली वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. तर वरची बाजू खाली म्हणजे पंचकोनातलं जे वरचं टोक आहे ते टोक सगळ्याच आकृत्याचं खाली आलेले आहे, त्यामुळे आपल्याला दुसरं पाहावे लागेल. या 345 चा विचार करावा लागेल. 3 डाव्या बाजूलाच आहे, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. मग 3 डावीकडे असलेले पर्याय शोधूयात आपण. 3 डावीकडे असलेल्या पर्यायामध्ये यामध्ये पहिल्या पर्यायात 3 डावीकडे नाहीये तो उजवीकडे आला, दुसऱ्या पर्यायात 3 डावीकडे आहे, तिसऱ्या पर्यायात 3 डावीकडे नाही, चौथ्या पर्यायात 3 डावीकडेच आहे. म्हणून आपण दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायाचा विचार करू. मग यामध्ये डाव्या बाजूचा विचार केला आपण, मग आता उजव्या बाजूचा विचार करूयात. इथं उजव्या बाजूला 5 आहेत, इथंही उजव्या बाजूला 5 आहेत उलटे झालेले, परंतु इथं उजव्या बाजूला हे उलटे झालेले. हे 5 जे दिसत आहेत यामध्ये, हे 5 ही जी बाजू आहे 5 ची उघडी बाजू, ती यामध्ये उलटी झालेली दिसते.
पाचीज उभी रेघ आहे, ही उभी रेघ इकडच्या बाजूने पाहिजे होती, त्यामुळे हा पर्याय पण दोन नंबरचा चुकलेला आहे. मग आपण जाऊयात शेवटच्या पर्यायाकडे, म्हणजे आपला चार नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. अशा पद्धतीनं अंक अक्षर हे डावीकडे उजवीकडे खाली आकृतीत आलेले असतात हे पाहिल्यानंतर आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. आता जलप्रतिबिंबामध्ये पुढचा प्रश्न येतोय, तो येतो आकृत्यावर आधारित. मग आकृत्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात? चौकोन, आयत, त्रिकोण आणि गोल. यामध्ये त्रिकोण फक्त उलटा होतो, चौकोन, आयत, गोल हे जसेचे तसे दिसतात पाण्यात. त्यानंतर आता आधुनिक पंचकोनाचं उदाहरण पाहिलं होतं तिकडे आकृत्यामध्ये, यामध्ये पंचकोन वरचं टोक खाली जात, तिरपा चौरस असेल, आयत असेल तर त्याचही वरचं टोक खाली आणि खालचं टोक वरच्या बाजूलाच असतं. स्टार आलेला असेल किंवा अशा संदर्भातल्या वेगवेगळ्या आकृत्या असतील तर त्यांचे वरचे तोंड खाली, खालचे तोंड वर झालेले असतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची. बाणांच्या बाबतीत बाण बऱ्याच वेळा आकृत्या देत असतात आणि ते आपल्याला फसवत असतात. मग डावीकडे किंवा उजवीकडे तोंड करून बाण असेल तर ते सारखेच असतात, जसेचे तसेच दिसतात पाण्यात. परंतु या बाणाचं मूळ आकृतीतील बाणाची दिशा जी आहे ती खालच्या बाजूला आहे आणि आकृतीतील बाणाची दिशा जी आहे पाण्यातील प्रतिबिंबाची ती वरच्या बाजूला झालेली आहे. दुसरा बाण जो दाखवलाय आपल्याला आकृतीतला हा, तिसऱ्या बाणाचं टोक वरती आहे आणि या आकृतीतील जलप्रतिबिंबातील आकृतीत बाणाचं टोक हे खालच्या बाजूला आलेलं आहे. इथं तिरपे बाण दाखवलेले आहे, ते तिरपे बाण जे आहे ते दोन्ही बाणाचं टोक हे खालच्या बाजूला दाखवले परंतु दिशा त्यांच्या उलट दिशेने आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याला आकृतीत दिशा या खालच्या बाजूला, उत्तरातले बाणाचे टोक जे आहेत ते वरच्या बाजूला आलेले दिसतात. म्हणजे खाली डोकं वर पाय हा नियम आपल्याला या ठिकाणी लागू झालेला दिसतोय. यावर आधारित प्रश्न पाहूयात आपण. आकृतीचं जर निरीक्षण केलं आपण तर एक पंचकोन आहे, पंचकोनात एक गोल आहे तो अर्धा भरलेला आहे. त्यानंतर दुसरे डाव्या बाजूला एक गोल भरलेला आहे, उजव्या बाजूचा गोल मोकळा आहे आणि मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा गोल काढलाय. त्यानंतर पंचकोनात पंचकोन काढून पंचकोनातली मधली रेघ ही दिलेली आहे आणि त्याचं जलप्रतिबिंब आपल्याला पाहायला सांगितलेलं आहे. तर मग आपण पाहूयात पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक चार. त्यातला पहिला नियम आहे काय, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. पहिलं पाहूयात पंचकोन, सगळ्या पंचकोनांचं जे वरचं टोक आहे हे सगळं खाली आलेलं आहे, हा अर्ध गोल भरलेला आणि अर्धा रिकामा हा दिसतोय, हा सगळ्या आकृतीत खाली दिसतोय परंतु त्याच्यात दिशा बदललेल्या आहेत. त्याच्यानंतर मग डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे हा आपला नियम आहे. मग त्या नियमानुसार आपण ह्या आकृतीकडे पाहूया. त्या आकृतीला हा जो भरलेला गोल आहे तो भरलेला गोल आपल्याला डाव्या बाजूला दिसतोय. मग आकृतीतही उत्तर आकृतीत डाव्या बाजूला गोल असलेल्या पहिल्या आकृतीतला हा जो भरलेला गोल आहे हा उजव्या बाजूला गेलेला आहे, म्हणून त्या पर्यायाचा विचार करायचा नाही. आता आपण पहिल्या दुसऱ्या पर्यायात हा गोल डाव्याच बाजूला आहे, इथे पण तो गोल डाव्या बाजूला आहे त्यामुळे आपण याचा विचार करूयात. तिसऱ्या पर्यायात पण तोच गोल भरलेला डाव्या बाजूला आहे, चौथ्या पर्यायात तो उजव्या बाजूला गेलेला म्हणजे चौथा पर्याय पण चुकलेला आहे, म्हणून पहिल्या आणि चौथ्या पर्यायाचा विचार सोडून देऊ, दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायाचा विचार करूयात. दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायात मग आपल्याला पहिलं पाहावं लागेल गोल बरोबर आहे, दुसरा हा गोल बरोबर आहे, ही मधली आकृती ही बरोबर आहे, यातला षटकोन भरलेला दिसतोय इथं परंतु यात षटकोन भरलेला नाही आणि इथंही षटकोन भरलेला, पंचकोन अर्धा भरलेला नाही. मग ही आकृती आपली दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर दिसतोय. म्हणून
मग खाली डोकं वर पाय या नियमानुसार ही आकृती डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे या नियमाने एकदम बरोबर दिसते. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. एक कुंडी आहे, त्या कुंडीत फुलं आहेत आणि त्या फुलातल्या चार पाकळ्यापैकी दोन पाकळ्या रंगवलेल्या आहेत आणि दोन पाकळ्या न रंगवलेल्या आहेत, असं चारही फुलांचं झालेलं आहे. त्यानंतर त्याच कुंडीला एक डिझाईन काढलेले गोल गोल असे, त्यातला पहिला गोल भरलेला आहे, दुसरा रिकामा आहे, अशी ही आकृती आहे. या आकृतीचं जलप्रतिबिंब आपल्याला पाहायचं आहे. या जलप्रतिबिंबात उत्तर आकृती दिलेल्या आहेत, पर्याय एक, पर्याय दोन, पर्याय तीन आणि पर्याय चार. मग आता आपल्याला या आकृतीतले पहिला नियम, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर, म्हणजे खाली डोकं वर पाय. तर सगळ्याच कुंड्यांचं आपल्याला खाली डोकं वर पाय झालेलं दिसतंय. मग आपण सहजच पाहूयात, नाही काय यातली बारीक गोष्ट. पहिली काय आहे, डाव्या बाजूचा गोल भरलेला आहे. उत्तर आकृतीत डाव्या बाजूचा गोल भरलेल्या किती आकृती आहेत ते शोधूयात. डाव्या बाजूचा गोल भरलेला नाही पहिल्या आकृतीतला, म्हणून हा पर्याय विचार सोडून देऊ. त्यानंतर या आकृतीतला डाव्या बाजूचा गोल भरलेला आहे दोन नंबरचा, हिचा विचार करूयात. तीन नंबरच्या आकृतीत पण डाव्या बाजूचा गोल भरलेला नाही, म्हणून याचा विचार सोडून देऊयात. म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय सोडून दिला आपण, चुकलेले आहेत ते. चौथ्या पर्यायात पण इथं गोल भरलेला दिसतोय, गोल भरलेला आहे, म्हणून चार आणि दोन यापैकी एक उत्तर असावं. मग आता आपण फुले पाहूयात. फुलातली एक पाकळी भरलेली आहे मधली, आणि मधली पाकळी मोकळी सोडलेली आहे. चार पैकी दोन पाकळ्या भरले रंग भरलेला आहे आणि दोन पाकळ्यात रंग भरलेला नाही, असे चार ही फुलं, पाच फुलं आहेत. ते पाचही फुलं असे दाखवलेले आहेत. मग आपण दोन नंबरचे पर्यायात येऊ. तसे फुलं आहेत का? दोन नंबरच्या पर्यायातले हे जे दोन फुलं दिसत आहेत हे पूर्ण रंगवलेले आहेत, त्यामुळे याचा विचार पण सोडून देऊया. चार नंबरच्या आकृतीकडे जाऊया. चार नंबरच्या आकृतीत तशाच पद्धतीने जसे प्रश्न आकृतीत फुलं आहेत तसेच दिसत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं हे बरोबर उत्तर आहे. आकृतीवर पुढचा प्रश्न आहे. अधिकचे चिन्ह काढलेले, षटकोन काढलेला आहे. त्या षटकोनात अधिकच्या चिन्हाचा एक बाजू भरलेली आहे, एका बाजूला भरलेला रंग भरलेला त्रिकोण आहे, एका बाजूला रंग भरलेला गोल आहे, एका बाजूला रंग न भरलेला त्रिकोण आहे आणि एका बाजूला रंग न भरलेला गोल आहे. त्या अधिकच्या चिन्हामध्ये एका बाजूला रंग न भरलेला गोल आहे आणि एका बाजूला गुणिलेचे चिन्ह दिलेले आहे. मग काठिण्य स्तर या प्रश्नाचा थोडा अवघड दिलेला आहे आपल्याला, आपण पाहूयात. षटकोनाची पहिला नियम बघूयात. वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. मग यामध्ये वरची बाजू खाली, खालची बाजू वर, षटकोनाचा जर विचार केला तर सगळे षटकोन वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर असे हे पहिले एक दोन तीन आकृती आहेत, परंतु चौथ्या आकृतीत तसं काही झालेलं दिसत नाही, कारण की चौथ्या आकृतीत षटकोनाची दिशा बदललेली आहे. म्हणून चौथा पर्यायाचा विचार पहिल्या नियमानुसार आपण सोडून देऊयात. त्यानंतर हा जो भरलेला अधिकच्या चिन्हातला भरलेला एक बाजू आहे, रंग भरलेली एक बाजू आहे, ती आपल्याला वरच्या बाजूला पाहिजे. मग या एक नंबरच्या आकृतीत ती वरच्या बाजूला दिसते, दोन नंबरची आकृती ती खालीच आहे जशीच्या तशी दिसते, म्हणून आपण याचा विचार सोडून देऊयात. हा पर्याय चुकलेला आहे. मग पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक एक याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग ह्या ठळक ज्या गोष्टी दिसतात, बेरजेच्या चिन्हाची एक बाजू वरची बाजू जी भरलेली दिसते ती फक्त पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायात दिसते. मग
ते सारखे दिसतात म्हणून आपण दुसऱ्या पर्यायांचा विचार करूयात. यामध्ये हा गोल डाव्या बाजूला आहे आणि गुणिलेचं चिन्ह उजव्या बाजूला आहे. या आकृतीतही गोल डाव्या बाजूला आहे आणि गुणिलेचं चिन्ह उजव्या बाजूला आहे. या आकृतीत तसंच आहे का? नाही, ह्या आकृतीत उलट झालंय. काय उलट झालंय? हा जो गुणिलेचं चिन्ह आहे ते आपल्या प्रश्न आकृतीत उजव्या बाजूला आहे, परंतु ते डाव्या बाजूला आलं इथं. त्यामुळं ही आकृती आपली हा पर्याय दिसतोय तीन नंबरचा तो चुकलेला आहे. म्हणून आपल्याला एक नंबरचा पर्याय बरोबर असेल. मग खात्री करून घेऊयात आपण बरोबर आहे का नाही ते. दुसरा नियम, जसा वरची बाजू खाली, खालची बाजू वर, म्हणजे खाली डोकं वर पाय, हा जो नियम आहे हा आपला या ठिकाणी लागू झालेला आहे. मग दुसरा पर्याय आहे डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. मग आपण फक्त गोल आणि गुणिले चिन्ह याचा विचार केलेला आहे. इथं गोल आणि गुणिले चिन्ह पाहिलं होतं, बरोबर आहे. मग जल प्रतिबिंबात हा त्रिकोण आणि हा गोल वर गेलेला पाहिजे. हा त्रिकोण आणि हा गोल वर आलेला आहे, हा त्रिकोण आणि हा गोल खाली आलेला आहे जसाच्या तसा. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्याला तीन प्रश्न येत असतात यावर आधारित. आरशातील प्रतिमेवर एक येतो आणि जल प्रतिबिंबावर दोन प्रश्न येत असतात. आणि हे मार्क, हे प्रश्न फार सोपे असतात, फक्त डोळ्यांनी सोडवायचे असतात. त्यासाठी वेगळं काही लागतच नाही. नजर आपली भरभर भरभर चारी पर्याय फिरवली की पटकन आपल्याला त्यातलं वेगळेपण जाणवतं. आणि वेगळेपण जाणवल्याबरोबर आपण हे प्रश्न काही सेकंदात सोडवू शकतो. तर आपण पहिला पर्याय बरोबर पाहिला, त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे. एक पान दाखवलंय, त्या पानातल्या डाव्या बाजूच्या रेघा भरलेल्या आहेत आणि उजवी बाजू मोकळी दाखवलेली आहे. पर्याय क्रमांक एक दोन तीन चार आपल्याला समोर दिसत आहेत. आपण विचार करूयात या आकृतीचा, कोणी सांगेल का? हॅलो, हा कोणी देईल का उत्तर? पवार सर आवाज येतोय का? येतोय येतोय. हा मुलं उत्तर देत नाहीत म्हणून मला वाटलं आवाज येत नाही. काय मुलांना म्यूट केलेला आहे आणि मुलं मेसेज थ्रू आपल्याला रिप्लाय करतात. अच्छा अच्छा, बस. तर प्रश्न आकृती आहे, मग तुम्हाला उत्तर द्यायला मी नंतर. सहा सात प्रश्न आहेत, आपण त्याचे उत्तर घेऊयात. यातला पहिली प्रश्न आकृती आहे. एक पान आहे, त्या पानाची डावी बाजू भरलेली आहे, उजवी बाजू मोकळी आहे. मग उत्तर आकृतीतला आपला पहिला नियम, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर, म्हणजेच खाली डोकं वर पाय. तर पानाचा आकार हा सारखाच दिसतोय, त्याच्यामुळे खाली डोकं वर पाय सगळ्याच आकृत्याचं झालेलं दिसतंय. मग दुसरा नियम पाहूयात आपण, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. मग जो रंग भरलेली बाजू आहे ती डावीकडची आहे, मग डावीकडची बाजू पहिल्या पर्यायात नाही, दुसऱ्या पर्यायात आहे, तिसऱ्या पर्यायात नाही, चौथ्या पर्यायात आहे. म्हणून चौथा पर्याय आणि दुसरा पर्याय आपण याचाच विचार करूयात. मग यामध्ये दोन्ही आकृत्या जर पाहिल्या आपण, दुसरी आणि चौथी, तर पूर्ण साम्य दिसतंय. साम्य दिसतंय म्हणजे इथं चार पट्टे भरलेले आहेत, इथेही चार पट्टे भरलेले आहेत, इथेही चार पट्टे भरलेले आहेत, पण थोडासा फरक आहे त्यामध्ये.
पा इथं या पट्ट्याची जी खालची बाजू आहे, खालच्या बाजूत एक नंबरचा पट्टा न रंगवलेला आहे, यामध्ये एक नंबरचा पट्टा हा रंगवलेला आहे, त्यामुळे हा दोन नंबरचा पर्याय चुकलेला आहे, एक नंबरचा चुकलेला आहे, तीन नंबरचा चुकलेला आहे, म्हणून चार नंबरच्या पर्यायाची वरची बाजू मोकळी दिसते, म्हणून चार नंबरचा पर्याय आपल्याला बरोबर दिसतोय, म्हणून चार नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर उत्तर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, त्यातला परत एकदा नियम पाहूयात. वरची बाजू खाली, खालची बाजू वर, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. यामध्ये अंकावर आधारित जर आपण पाहिलं तर दोन पाण्यातील प्रतिबिंबात उलटा झालेला आहे, तीन वरून थेट खाली गेला आहे आणि सहा उलटाहून खाली आलेला आहे. हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आता आपण सर्वांनी द्यायचे. प्रश्न पाहिला सगळ्यांनी, पहा मी आज अर्धा ते 52 मिनिटं वरती ठेवतो. आकृती पहा आणि आपल्या पर्यायाचं उत्तर टाईप करा. प्रश्न पाहिला सर्वांनी, उत्तर टाइप करायला सुरुवात करा चॅट बॉक्स मध्ये. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले असतील. आपण पुढे येऊयात, याचं उत्तर शोधूयात. हा प्रश्न आहे, हा सर, आता मुलांना हे मेसेज करायला हे केलंय, अगोदर म्यूट केले होते मी. अच्छा, ठीक आहे ओके चालेल. तर हा प्रश्न आहे, पुन्हा एकदा पाहूयात आपण. पुढील प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब असणारे आकृती पर्यायातून निवडा. मग या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून टाकायचे. सर्वांनी पाहिला असेल प्रश्न, पाहून घ्या आणि उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका.
चला बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिले. छान, व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान छान. विठ्ठल मसे चुकलाय. बाकी बरोबर आहेत, सगळे उत्तर बरोबर देत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डबल उत्तर नका देऊ, एकदा उत्तर दिले तरी व्हेरी गुड. छान. चला आपण आपल्या पायामध्ये हा प्रश्न पाहिला तर दिलेल्या उत्तरापैकी तीन जण उत्तर चुकले होते, बाकी सर्वांचं बरोबर आहे. कुंडी वरचं डोकं खाली करूयात आपण. एकदा वरचं डोकं खाली असलेल्या दोन कुंड्या आहेत, ह्या जशाच्या तशा वर डोकं असल्यामुळे यांचा विचार करायचा नाही, परंतु यांचे खाली डोकं वर पाय झालेले आहे दोघांचे. या दोघांमध्ये खाली डोकं वर पाय झालंय, डोकं दोन्हीचंही सारखंच आहे, परंतु या गोलाचा जर विचार केला, कुंडीच्या बाजूला जो गोल दिसतोय एक काढलेला, या गोलाचा जर विचार केला तर तो उजव्या बाजूला आहे, या आकृतीत तो डाव्या बाजूला दिसतोय, आणि पर्याय क्रमांक तीन ला तो उजव्या बाजूला आहे, म्हणून पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे. यानंतर या आकृतीचं खाली डोकं वर पाय आणि पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. आपण पुढच्या आकृतीकडे जाऊयात. आता पायामध्ये जशा आडवी रेघ आणि त्यावर तिरप्या रेघ येतात, ते काय दिलेलं नाही. इंग्रजी अक्षरावरती हा प्रश्न आहे. आपण उत्तर द्यायला सुरू करा आकृती पाहून. प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या या खाली दिलेल्या आहेत. प्रश्न पाहून घ्या, मग आपण चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकतो. सर्वांनी प्रश्न पाहिला असेल असं आपण गृहीत धरूया आणि पुढे जाऊयात. सूरज तीन, पांडुरंग तीन, सोनाली तीन, सुरेश तीन, सुनील तीन, जया तीन, पोपट तीन, श्रेयस तीन, सुनील तीन, गणेश तीन, पोपट तीन, सुनील तीन, कांचन तीन, सूरज तीन, रुद्र तीन, अर्चना तीन, ठीक आहे. आपण आपल्या उत्तराकडे येऊयात. आपला हा प्रश्न होता. यामध्ये प्रश्न आकृतीत चौकोनात एक चौकोन काढलेला आहे आणि चौकोनातल्या चौकोनात आर उलटा काढलेला आहे. यम जो वरचा आहे त्याची बाजू खाली दिलेली आहे आणि हा जो डब्ल्यू दिसतो खालून त्याची जी उघडी बाजू आहे ते आरच्या बाजूने आहे. मग
आपला पहिला नियम आहे खाली डोकं वर पाय. खाली डोकं वर पाय या नियमानुसार सारे चौकोन आहेत, सगळीकडे चौकोन दिसत आहेत. आर पण सगळीकडे चौकोनात दिसतोय, परंतु आरची जी वरची बाजू आहे हा गोल आहे, तो खाली यायला पाहिजे. असा खाली आलेला जो आरचे जे दोन पर्याय दिसतात, पहिले दोन पर्याय मध्ये आर वरच्या बाजूला गेलाय, आकृती आरशातील प्रतिबिंब दिसते, त्यामुळे आपण या दोन पर्यायाचा विचार सोडून देऊयात आणि या दोन पर्यायाकडे येऊयात. या दोन पर्यायामध्ये आर जो आहे, पण मोठ्या आकृतीचा विचार करूयात सुरुवातीला. आर खाली आलेला आहे, इथे आर खाली आलेला आहे, परंतु यम आणि डब्ल्यूची जे अक्षरांच्या दिशा आहेत त्या आरच्या बाजूने आहेत, दोन्ही बाजूने. या ठिकाणी ते उलटे झालेले आहेत, म्हणून तीन नंबरचा पर्याय चुकलेला आहे. बऱ्याच मुलांनी पर्याय क्रमांक तीन हेच उत्तर टाइप केलेलं आहे, त्यामुळे ते सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी तीन टाइप केलंय ते सगळ्यांचं चुकलेलं आहे. म्हणून डब्ल्यू हा आरच्या दिशेने आहे आणि यम हा आरच्या दिशेने आहे, म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील प्रश्न आकृतीची जल प्रतिबिंब असणारी आकृती कोणती? आता संख्यावरती प्रश्न आलेला आहे. चौकोनात 9, 5, 6 दिलेले आहेत. उत्तर पाहून आपण लगेच चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता. एका मुलाने एकदाच उत्तर द्यायचे, तीन तीन चार चार वेळेस द्यायचं नाही. पहिला नियम वापरायचा आहे खाली डोकं वर पाय. दुसरा नियम वापरायचा आहे डावी बाजू डावीकडं आणि उजवी बाजू उजवीकडं जल प्रतिबिंब शोधायचंय आपल्याला. डावी बाजू डावीकडे, उजवी बाजू उजवीकडे, वर डोकं खाली पाय. सुरज 3, वर्षा 3, कांचन 3, विठ्ठल 4, राजश्री 4, सोनाली 3, वर्षा 3, निलेश 3, सूरज निलेश, सूरज निलेश, निलेश खूप वेळा उत्तर दिलंय, एकदाच दे. राणी 3, पोपट 3, निलेश 3, पांडुरंग 3, सोनाली 3, सचिन 3. डबल डबल उत्तर देऊ नका. उमा 4, उर्मिला 4, दिनकर 4, वर्षा 4, पोपट 4, वर्षा 4. डबल डबल उत्तर नका देऊ. अण्णासाहेब 4. छान, कुणी सविताने 1 दिलाय, उमाने 2 दिलाय, वर्षाने 2 दिलाय, सुरेशने 2 दिलाय. चला पाहूयात आपण आपलं काय उत्तर आहे ते. आपला पहिला नियम खाली डोकं वर पाय या नियमानुसार हा चौरस आहे, त्यामुळे सगळीकडे पर्याय चौरस बरोबर आलेला आहे. मग आपल्याला 9, 5 आणि 6 हे खाली डोकं वर पाय करायचे. त्यामुळं हा 9 चा हा जो गोल आहे हा खाली आलेला असेल आकृतीत,
सुरुवातीला 9 चा गोल खाली आहे अशा आकृत्या पाहूयात. पहिली जी आकृती आहे, या सगळ्या आकृत्यात आपण 9 गृहित धरला तर सगळ्यांचे तोंड खाली आलेले आहे. परंतु 9 च हे जे उघडलेली बाजू आहे, उघडी बाजू आहे, ही उघडी बाजू या दोन पर्यायात आहे, 2 आणि 3. पहिल्या पर्यायात 6 दिसतोय, त्याच्यामुळे ते चुकलेलं आहे. चौथ्या पर्यायातही 6 दिसतोय, 5 दिसतोय आणि 9 दिसतोय, त्यांनी ते उलटे केलेत फक्त इथे, त्यामुळे हे पर्याय चुकलेले आहेत. म्हणून आपण 2 आणि 3 नंबरचा विचार करूयात. 2 आणि 3 नंबरचा विचार करताना आपण जर पाहिलं, आता खाली डोकंवर पाहायचा 9 चा नियम पाहिला आपण, 9 दोन्ही ठिकाणी बरोबर दिसतोय. त्यानंतर आता उजव्या बाजूचा विचार करू, 6 6 ची ही जी बाजू आहे, उघडी बाजू ही, आता 6 चा गोल वर पाहिजे आणि उघडी बाजू उजवीकडे उघडलेली असली पाहिजे. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये हा गोल वरती गेलेला आहे, म्हणजे खाली डोकं वर पाय झालेला आहे 6 च. या ठिकाणी 6 च खाली डोकं वर पाय झालेलं आहे, म्हणजे उजवी बाजू डावी बाजू बरोबर आहे. मग आपल्याला विचार काय करायचा आहे आकृतीतल्या, या 5 चा विचार करायचा आहे. ह्या 5 ची जी वरची ही जी रेघ आहे, ही खाली गेलेली असेल आणि उघडी बाजू जी आहे ती वरती गेलेली असेल. मग या ठिकाणी पाहूयात कुठे गेले. 3 नंबरचा पर्याय जर पाहिला तर 5 या आकृतीत दिसतोय तसाच, परंतु इथं उलटा दाखवलाय, म्हणजे 3 नंबरचा पर्याय पण चुकलेला आहे. मग आपण येऊयात 2 नंबरच्या पर्यायाकडे. जसं आपण इथं पाहिलं, 5 ची वरची रेघ इथं खाली आलेली आहे आणि हे 5 ची जी उघडी बाजू आहे ती डावीकडे आणि वरच्या बाजूला गेलेली उत्तरात. म्हणून पर्याय क्रमांक 2 ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेला आहे त्यांचं काय आहे उत्तर, बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे, चौकटीत 457 दिलेले आहेत आणि या 457 ला अंकावर आधारित प्रश्न आहे. जलप्रतिबिंब विचारलेला आहे, 4 पर्याय दिलेले आहेत. चौरस असल्यामुळं या प्रश्नपत्रिकेत थोड्या वेगळ्या प्रकारचे चौकोन शेजारी शेजारी आखून दिलेले आहेत. तर परत एकदा व्यवस्थित अभ्यास करा आणि मग उत्तर टाईप करा, घाई करू नका उत्तर टाईप करायची. पहिला नियम पाहूयात आपण. आता अंकावर आधारित खाली डोकं वर पाय, डाव्या बाजूला 4 आहेत, कुठं ते जसेच्या तसे त्याच्या उघड्या दिशा ते पाहून घ्या आणि मग त्यानुसार पर्याय निवडा. सगळे 4 जर सारखे असतील तर उजव्या बाजूचा विचार करा, उजव्या बाजूला 7 आहेत, ते 7 डावीकडं उघडलेले आहेत, त्यामुळं त्या 7 चा तसा विचार करा. ते पर्याय संपल्यानंतर मधला जो पर्याय आहे 5, या 5 प्रश्नाकृतीतील 5 चा विचार करा आणि उत्तर सोडव. त्याला पाहूयात कोणी काय उत्तर दिलं ते. गणेश 4, पोपट 4, संदीप 4, विठ्ठल 4, वर्षा 4, अण्णा साहेब उत्तर दिलं नाही, गणेश 3, विद्येश 4, अजित कुमार 4, रेखा 4, श्रेया 4, सुनील 4, कांचन 4, अर्चना 4, निलेश 4, गणेश 4, शिवा 4, पोपट 4, अण्णा साहेब परत, अमोल 4, रेखा 4. ओके, 4 पण प्रश्नाकृतीत सुरुवातीला डाव्या बाजूला 4 दिलेला आहे, तो उलटा पहिल्या पर्यायात आहे, दुसऱ्या आहे, तिसऱ्या आहे आणि चौथ्या पर्यायात पण आहे.
मग आता सात पाहूयात आपण उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूला उघडलेला. इथेही सात खाली आलेला आहे, डाव्या बाजूलाच उघडलेला आहे. इथेही सात खाली आलेला आहे, डाव्या बाजूला उघडलेला आहे. पण पर्याय क्रमांक तीन मध्ये तो उलटा दाखवला, म्हणून पर्याय क्रमांक तीनचा विचार सोडून देऊ आपण आणि चारचा विचार करू. चार मध्ये पण तो काय केलेला आहे, डाव्या बाजूला दाखवलेला आहे. मग एक दोन आणि चार यामध्ये चार आणि सात एकदम बरोबर उत्तर आहेत. मग आता आपल्याला जायचं पाच कडे. मग पाच ही वरची बाजू खाली गेलेली असावी, त्याचं तोंड डावीकडे उघडलेलं असावं ह्या पाच च. बघूयात आपण. इथे वरची बाजू खाली आली, परंतु पाच जे उघडी बाजू आहे ती उजवीकडे गेलेली आहे, म्हणून हा पर्याय चुकलाय. या ठिकाणी तेच झालेलं आहे, पाचचा दोन केलेला आहे म्हणून हा पर्याय चुकला. तिसरा तर मग अशीच चुकलेला आहे. चौथा पर्यायकडे जो बरोबर आहे का पाहूया. चार उलटा बरोबर आहे, सात उलटा बरोबर आहे, पाच जो काढलाय त्याची उघडी बाजू वरती गेलेली आहे आणि डावीकडे त्याच जी उघडी बाजू आहे ती गेलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर बरोबर आहे. या आकृतीला उलट करायचे. उलट केल्यानंतर खाली डोकं वर पाय, डावी बाजू डावीकडे, उजवी बाजू उजवीकडे. या नियमानुसार आपण त्या पर्यायाकडे आलेलो आहोत. पुढे जाऊयात आपण. शेवटचा प्रश्न असेल, प्रथम नाव दिलेलं आहे चौकटीत आणि त्या प्रथमच आपल्याला जलप्रतिबिंब शोधायचं आहे. मग खाली डोकं वर पाय हा पर्याय पहा. प्रथम शिरोरेगा खाली कितीत आहे, प डावीकडं, म उजवीकडं. त्या नियमानुसार काय बरोबर आहे काय चुकलंय ते पाहून घ्या. चुकीचे पर्याय सोडून देऊन बरोबर पर्यायाकडे आपण येऊयात. समजलं असेल तर उत्तर टाईप करायला सुरुवात करा. आपला वेळ संपत आलेला आहे. आपण पाहूया. प डाव्या बाजूला आहे असं, डाव्या बाजूला असलेला प एक नंबर चर्चेत आहे, दोन नंबर चर्चेत आहे, तीन नंबर चर्चेत आहे, चार नंबर शिरोरेगावरती गेली त्यामुळे चार नंबरचा पर्याय चुकलेला आहे. मग उजव्या बाजूचा म पाहूयात आपण. तो तीनही आकृत्यात बरोबर दिलेला आहे. उजव्या बाजूचा म तीनही आकृत्यात बरोबर दिलेला आहे. मग आपल्याला पर्याय क्रमांक एक दोन तीनचा विचार करायचा आहे. पर्याय क्रमांक तीन मध्ये जर पाहिलं तर थ हा उलटा झालेला दिसतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आपला चुकलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीनचा विचार करू आपण. पर्याय क्रमांक तीन मध्ये म जो आहे तो उलटा काढलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक तीनही आपला चुकलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक आहे ते उत्तर आपलं बरोबर आहे. पा म इथं उलटा आहे, थ उलटा आहे, प्र उलटा आहे आणि तो खालच्या बाजूला आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी एक टाईप केलं त्या सर्वांचं बरोबर आहे. खाली डोकं वर पाय, डावी बाजू डावीकडे या नियमानुसार आपला काही इंग्रजीचे प्रश्न आहेत ते आपण थोडे पटपट पाहूयात. पाय चौकटीत चार चौकोन केलेत आणि चार चौकोनात एन एस झेड एम हे अक्षर दिलेले आहेत. मग याला जर उलट केलं तर एन आणि एस हे उलट होऊन खाली येतील. मग खाली एन एस आलेले अक्षर कोणते आहेत, तर जर आपण पाहिलं एन डाव्या बाजूला, एस उजव्या बाजूला, हे पहिले तीन पर्याय बरोबर दिसतात. त्यामध्ये एस अक्षर हे पाण्यात जसं तसं दिसतंय, त्याच्यामुळे ह्या तिन्ही अक्षराचा जर विचार केला आपण तर तिन्ही ठिकाणी एस उजव्या बाजूचा बरोबर दिसतंय. मग यन यन उलटा केल्यानंतर आपल्याला तो पाण्यात वेगळा दिसेल. झेड पाण्यात जसाच्या तसं दिसतोय. झेड पण पहा, झेड आणि एस हे तिन्ही अक्षर प्रत्येक ठिकाणी बरोबर दाखवलेले आहे.
मग आता यमचा डब्ल्यू होतो पाण्यात गेल्यानंतर, यमचा डब्ल्यू एक दोन मध्ये झालेला आहे, पण इथे यमच राहिलेला आहे, म्हणून ह्या दोन पर्यायापैकी एक उत्तर कोणतं तरी आपलं बरोबर असेल. मग आपण झेड डब्ल्यू आणि एस पाहिलं, झेड डब्ल्यू एस तीन याच्यात बरोबर आहे. मग एन एन पाण्यात आल्यानंतर काय होणार आहे, उलटा होणार आहे. मग तो किती नंबर आकृतीत उलटा झालाय पहा, दोन नंबर आकृतीत तो उलटा झालेला आहे. हा एन जसाच्या तसाच आहे प्रश्न आकृतीत, आणि या ठिकाणी एन सारखाच आहे, परंतु या ठिकाणी तो पाण्यातल्या प्रतिबिंबात गेलेला आहे, म्हणून दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन नंबर उत्तर दिले त्या सर्वांचं बरोबर आहे. पुन्हा एक आकृती आहे या ठिकाणी, या आकृतीत एक फूल काढलेला आहे, त्या फुलामध्ये एका बाजूने दोन रेघा आहेत आणि एका बाजूने एक रेघा आहे. मग याचा विचार करायचा, ही बाजू आहे फुलाची बाजू, खालच्या बाजूला इकडे आलेली असेल, असे किती पर्याय आहे, एक आणि दोन आहे, तीन आणि चार मध्ये त्या वेगळ्या दिशेला गेलेल्या आहेत, डाव्या बाजू डावीकडे आलेली आहे, तर ती डावी बाजू डावीकडे पाहिली आणि दुसऱ्या पर्यायात आलेली आहे. मग यामध्ये बरोबर उत्तर कोणतं आहे ते आपल्याला शोधायचंय. सुरुवातीला आपण त्याला खाली घेऊयात आकृतीला, आणि पर्याय क्रमांक एक हा या आकृती सारखाच आहे. मग या आकृतीत काय चुकलं असेल ते आपण पाहिलं पाहिजे. तर ही आकृती आणि ही आकृती सारखी दिसते, मग चुकलंय काय या आकृतीत, तर या आकृतीत इथं ही जी बाजू दिसते ही मोकळीच आहे पूर्ण इथपर्यंत, पण ही आकृती इथं बंद केलेली आहे, आणि बंद केल्यामुळे ह्या आकृती या दोन्ही आकृती एकदम सारख्या आहेत, आपले गफलत होते इथं. ह्या ठिकाणी जी आकृती दिसते इथं ती आकृती बंद केलेली आहे, आणि प्रश्न आकृतीत ती बंद नाही, म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे. बालमित्रांनो, तुम्ही सर्वांनी खूप छान उत्तर दिले, बरोबर उत्तर दिले. बऱ्याच जणांचे जवळजवळ उत्तर हे अगदी बरोबर होते, कधी एक दोन जण बोटावर मोजणारे विद्यार्थी होते की त्यांच्याकडनं नजर चुकीने काहीतरी वेगळं बटन दाबलं गेलेलं असेल. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीने समजून घेतलं असेलच. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू. धन्यवाद सर.